टिळक नगर बाल विद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय मराठी। बालमित्रांनो, काल आपण रानवेडी कविता तालात म्हटली। आज आपण या कवितेचा अर्थ पाहणार आहोत। या कवितेत आपल्याला निसर्ग वर्णन पाहायला मिळते। पोर डोंगराव भाळली, त्याच्या नादी लागूनिया, अख्ख्या रानात पांगली, पोर डोंगराव भाळली। भाळणे म्हणजे मोहित होणे, भूलणे। एक लहान मुलगी डोंगरावर भूलली आहे आणि त्याच्या नादी लागून अख्ख्या रानात सगळीकडे फिरत आहे, हुंदडत आहे। रान गवताची फुलं, तिच्या कानामंदी डुलं, अन चाईचा मोहर, गळ्यामंदी गळसर। अहो टणटणी फुलली, तिच्या नाकामंदी फुली, अन बुरांडीची फुलं, तिनं केसात माळली, पोर डोंगराव भाळली। आता रानात फिरत असताना तिने तिथे असलेल्या रानगवताचे फूल आपल्या कानात डूल म्हणजे कानातलं घालतो तसे तिने ते घातले। पुढे गेल्यावर तिला साईचा मोहर, साई एक प्रकारची वेल आहे, या वेलीवर आलेली फुलं म्हणजे मोहर तिने आपल्या गळ्यात माळेसारखा घातला। अहो टणटणी फुलली, टणटणी ही सुद्धा एक रानात आढळणारी वनस्पती आहे। यावर पिवळी, लाल, केशरी अशी छोटी फुले येतात। या वनस्पतीला आपण घाणेरी असे सुद्धा म्हणतो। या टणटणीची फुले तिने आपल्या नाकात चमकीसारखी घातली आणि बुरांडीची फुले तिने केसात माळली। बुरांडी ही सुद्धा रानातील एक वनस्पती आहे। या वनस्पतीला पिवळ्या रंगाची फुलं येतात, ती तिने आपल्या केसात माळली। पोरमाळावर खेळली, अनवाऱ्या संग बोलली, वडपारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला, पानसाबरीचं बोंड खाल्लं, लाल झालं तोंड, अहो हसता हसता मऊ गवतात लोळली, पोर डोंगराव भाळली। ही लहान मुलगी मोकळ्या माळरानावर खेळली, वाऱ्याशी बोलली, वडाच्या पारंबीचा तिने झोका केला। पारंबी म्हणजे वडाच्या फांदीला फुटलेले मूळ। या पारंब्या झाडावर लोंबकळत असतात, त्याचा तिने झोका केला। तिचा झोका उंच आभाळात गेला। तिने पानसाबरीचं बोंड खाल्लं। पानसाबरी म्हणजेच निवडुंग, याला काटे असतात। जिथे पाणी कमी असते अशा ठिकाणी हे निवडुंग आढळते। या लाल रंगाची बोंड येतात, ती तिने खाल्ली आणि त्यामुळे तिचे तोंड लाल झाले। मग ती हसत हसत मऊ गवतावर लोळू लागली। गाई दांडाच्या वाटानं चाली, अंग त नेटानं, ढोल ढगांचा वाजला, नाच मोराचा पाहिला, आली पाऊस पहाळी, तवा गर्दी क पळाली, पावसानं भिजवली, तरी उन्हात वाळली, पोर डोंगराव भाळली। दांड म्हणजे पाण्याचा पाट, यंगत म्हणजे चढणे, नेटाने जोमाने। डोंगरातून येणाऱ्या पाटाच्या पाण्याच्या वाटेने गाई डोंगरावर जोमाने चढत चालल्या होत्या। ढगांचा गडगडाट झाला, जणू काही ढगांचा ढोल वाजू लागला। मुलीने रानात मोराचा नाच पाहिला। पाऊस पहाळी म्हणजे पावसाची सर आणि गर्दी म्हणजे डोंगरातील कपार। पावसाची मोठी सर येताच ती डोंगराच्या कपारीत आडोशाला जाऊन लपली। जरी ती पावसात भिजली होती तरी ऊन आल्यामुळे ती सुकली, वाळली। अशी ही मुलगी स्वतःच आपल्या नादात डोंगरावर भुलली होती आणि सगळ्या रानात आनंदाने फिरत होती, बागडत होती। ही कविता पाठ करा। कवितेत आलेल्या वनस्पतींची नावे लिहा आणि तुम्हाला आवडणाऱ्या फुलाचे चित्र काढा। या कवितेवरचे शब्दार्थ, समानार्थी शब्द आणि प्रश्नोत्तरे मी पुढच्या तासाला देईन।
ते तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीत लिहा. धन्यवाद.